एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे. भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील एक चारा छावणी राज्यातील आदर्श चारा छावणी ठरत आहे. पाहूया त्यावरच एक खास वृत्तांत. एका पंक्तीत बसून जेवण करणाऱ्या शेतकऱ्यांचं हे दृश्य एखाद्या समारंभातील नसून मराठवाड्यातील एका चारा छावणीतलं आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरंय. औरंगाबाद जवळच्या लासूर स्टेशन मधली ही चारा छावणी आहे. बजाज ऑटो लिमिटेड, भारतीय जैन संघटना आणि आरित फाउंडेशनच्या वतीनं ही चारा छावणी चालवली जाते. या चारा छावणीत जनावरांच्या चारा पाण्याची तर उत्तम सोय करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांनाही अत्यंत माफक दरात जेवण पुरवलं जातं. केवळ 10 रुपयात या छावणीत जनावरं घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना पोटभर जेवण दिलं जात. अकोलाचे आयाला हूं, महाराष्ट्र अकोला जिल्हा. यहाँ पे जनवर लेके आया. यहाँ पे जनवर की व्यवस्था एक नंबर. हरा चारा, ढेप और इंसान के लिए खाना भी एक नंबर. दाल चावल रोटी भाजी, कभी कभी मीठा भी मिलता. कर्मुन केंद्र भी है, पानी भी अच्छा. काटे पिपल गाँव का है. मेरे 6 जनवर है तो यहाँ पे 1.5 महीना हो गया आने को. 1.5 महीना हो गया तो यहाँ पे सब रोटी बीटी सब मिलता. एक दिन स्वीट रहता, गोड़ रहता. रविवार को भोजन अच्छा मिलता. सब जानवर को चारा मिलता. हम बहुत ही बढ़िया है भाई. हमको अभी 2 महीने हो गए. मेरा गांव शंकरपुर है, गंगापुर तालुका है. 2 महीने हुए. मैं 2 महीने से यहाँ आ रहा. ये खाना मिल रहा, जानवर को अच्छा मिल रहा, पानी भी टाइम पे मिल रहा. दो टाइम भाजी बदला की मिलती है, रोटी और इतवार के दिन मीठा मीठा खाना मिलता है. हमारे ये छावनी में बजाज फाउंडेशन की तरफ से अच्छा काम चालू है. हमारे जानवर की भी बहुत अच्छी व्यवस्था ये लोग कर रहे. नहीं तो हमारे जानवर आज तक मर जाते थे. इतना भीषण हमारा दुष्काल है हमारे गांव में. पानी का प्रश्न, चारे का और हमारा भी खाने पीने का प्रश्न यह आज सॉल्व हो गया. अभी अच्छा चल रहा है. 2 महीने से हम यहाँ आए. या चारा छावणीत 6,300 हून अधिक जनावरांची देखभाल केली जाते. गेल्या 2 महिन्यांपासून या चारा छावणीत जनावरांची काळजी घेतली जाते. जनावरांच्या देखभालीसाठी पशुवैद्यकांचं पथकही तैनात आहे. जनावरांना ठेवण्यासाठी 50 शेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जनावरांना इलेक्ट्रॉनिक टॅगिंगही करण्यात आले. एकूणच अत्यंत अद्ययावत पद्धतीनं जनावरांची देखभाल या चारा छावणीमध्ये केली जाते. याशिवाय शेतकऱ्यांचीही जेवणाची चांगली व्यवस्था इथं करण्यात आली आहे. त्यामुळे ही चारा छावणी राज्यात आदर्श ठरतीये हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, एएम न्यूज. एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.